दलित क्रांती सेना कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नाही, अशोक कुमार असोदे। दलित क्रांती सेना शाखा सौंदलगाव वर्धापन दिन संपन्न। दलित क्रांती सेना ही संघटना गेल्या 20 वर्षांपासून स्थापना झालेली असून निप्पाणी सह रायबाग अथणी पर्यंत विखुरलेली असून कोणत्याही पद्धतीची राजकीय बांधिलकी न ठेवता सर्वांना सोबत घेऊन जाणारी संघटना असल्याचे प्रतिपादन दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे यांनी केले। ते सौंदलगा येथे दलित क्रांती सेना शाखा सौंदलगा याचा 19वा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दलित क्रांती सेना बोर्डाचे अनावरण करण्यात आले। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कपिल कांबळे यांनी बुद्ध वंदना सांगितली। कार्यक्रमाचे स्वागत सुनील कांबळे यांनी केले। पुढे बोलताना असोदे म्हणाले, संघटनेचा नेता खंबीर असेल तर कार्यकर्ता सुरक्षित असतो। कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्याला सुरक्षित ठेवण्याचे काम मी महत्त्वपूर्ण समजतो। कार्यकर्त्याच्या सुरक्षितेसाठी मी नेहमी प्रयत्नशील असल्याचे सांगितले। भागामध्ये प्रत्येक गावामध्ये 32 संघटना काम करत आहेत आणि चिकोडी रायबाग आपली हुकेरी एकूण पार्लमेंट चिकोडी पार्लमेंटमध्ये एकूण 84 शाखा मत आहे। आम्ही कधी शो केलेलं नाही, पेपरमध्ये यावा असं सेट केलेलं नाही। त्या काळात होते 20 वर्षापूर्वी एक बोर्ड उभा राहावा अशी इच्छा होते, एक नेता राहावा असं इच्छा। आता काय झालंय, सगळ्याजण मला स्वीकार केलेलं आहे, सगळ्याकडे माझं संघटन आहे। 10,000 पेक्षा जास्त कार्यकर्ते, उद्या आम्ही कार्यक्रम करायचा असेल तर आज आम्ही फोनवर सांगितलं तर गर्दी, आज फक्त फोनवर एवढं लोक हजर झाले। म्हणून आमच्या संघटना कोणत्याही प्रकारच्या राजकीय बांधणीची संघटना नाही। मी पण मी कुठल्याही कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही कुठं जाता स्वतंत्र आहे, म्हणतोय तुम्ही कुठेही जावा। हे का म्हटलं मी, तुम्ही काँग्रेसमध्ये जावा, बीजेपीमध्ये जावा आणि BSP कडे जावा, कुठल्याही सामाजिक संघटनेकडे जावा, कारण मी का म्हटलंय तर सगळं हॉटेलमध्ये तुम्ही खाल्ल्यानंतर तर असोदे साहेबमध्ये हॉटेलमध्ये जे टेस्ट मिळते त्यावेळी तुम्हाला कळणार आहे। सांगितलं आहे हे बघा, पक्षी सगळ्याकडे फिरलं तर रात्री माझ्या झाडा खाली जर पक्षी बसणार आहे हे मला जाणवलेलं आहे आणि सुनीलचं तोंडातून सुद्धा वेळेच्या बाहेर पडलेलं आहे लक्षात घ्या। म्हणून मी सांगतो, सामाजिक चळवळी करणारा माणूस एक आई समान असते, हे काय करता चुकलं तर तुझं क्षमा करायला पाहिजे। फक्त शेवटचं मी एक सांगेन, तर ड्रायव्हर जर कच्चा असेल तर ड्रायव्हर नक्की ॲक्सिडेंट होणार, आणि मोडकं तिरकं गाडी असेल आणि ड्रायव्हर परफेक्ट असेल तर व्यवस्थित तुम्हाला पोच करणार आहे। आणि गाडी परफेक्ट नवीन जस्ट अत्यंत नवीन असेल आणि ड्रायव्हर कच्चा असेल तर कंपल्सरी गाडी ॲक्सिडेंट होणार आणि ड्रायव्हर पण मरणार आणि आपलं पॅसेंजर कार्यकर्ता पण मरणार आहे। म्हणून नेता घट असेल तर सगळे कार्यकर्ते व्यवस्थित राहतात, शाळेमध्ये गुरु घट घट असेल, घरामध्ये संस्कार मुलं सगळं सक्षात, एक मठामध्ये एका मंदिरमध्ये एक ऋषी किंवा गुरु व्यवस्थित असेल तर ते मठाचं जीर्णोद्धार होते, भक्तांचं जीर्णोद्धार होते। तसं गुरु तसं शिष्य, तसं एक नेता तसं कार्यकर्ता आहे, तसं तुम्ही आपण सगळंजण बोला। भविष्यकाळामध्ये हे सगळं वाया जाणार नाही, हे स्थिर होणार आहे, लक्षात घ्या। आज नाही उद्या ह्या भागामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होणार आहे आणि या प्रचंड शक्ती सगळ्याला ते फळ खायला मिळणार आहे, एवढं ग्वाही देऊन मी थांबतो। जय भीम। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। केरबा मेस्त्री, मोहन गस्ते, सुरेश बागडे, संजय पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी या कार्यक्रमास उद्योगपती महाप्रसाद चिकाटे, मोहन गस्ते, सुरेश बागडी, पुंडलिक बेडूकडे, संजय पाटील, गणपती गाडीवडर, प्रकाश दरेकर, BR चौगुले, सुवर्णा आयवाळे, उत्तम कुंभार, सातप्पा कुंभार, दलित क्रांती सेना शाखा सौंदलगा माजी अध्यक्ष विक्रम मेस्त्री, अध्यक्ष अकबर कडके, उपाध्यक्ष अजित कांबळे, खजिनदार अक्षय मेस्त्री, आकाश मेस्त्री, मंगेश मेस्त्री, उपकार मेस्त्री, सूरज कांबळे, सागर जाधव, राहुल मेस्त्री, केरबा कांबळे, किशोर मेस्त्री, कुमार कांबळे, किशोर कांबळे, गोल्डन मेस्त्री, स्वप्नील कांबळे, प्रथमेश कांबळे, प्रीतम यादव, बबन मेस्त्री, पुंडलिक कांबळे, दिलीप यादव यांच्यासह महिला युवक वर्ग उपस्थित होते।